नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पुन्हा एकदा मुसळधार पाऊस मित्रांनो मराठवाड्यात पडणार आहेत। विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। त्यामुळे आज तारीख 20 कोकणमध्य महाराष्ट्र आणि उद्या मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल। उद्या तारीख 21 राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर बंगालच्या उपसागरामध्ये ईशान्य परिसरात आज तारीख 20 पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे। हे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे। याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे व राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात नैऋत्य भाग उत्तर तामिळनाडूची किनारपट्टी दरम्यान असलेली चक्रीवादळ स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच बंगालच्या उपसागर पश्चिममध्ये भाग व आंध्र प्रदेशचा उत्तर भाग परिसर दक्षिण ओडिशा या दरम्यान चक्रीवादळ स्थिती असून ते समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। मंगळवार तारीख 22 कोकण आणि विदर्भात मध्यम पाऊस पडेल व तर मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस पडेल। बुधवारी तारीख 23 कोकण वगळता अनेक भागात पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे व पुणे परिसरात ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, मुसळधार पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। त्या स्थितीमुळे समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे। त्यामुळे आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल व उद्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।